एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या 3 आरोपींना जरीपटका, पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 39,000 मुद्देमाल जप्त. कपिल नगर पोलीस ठाणे परिसरात तरुणावर चाकूने वार, एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना अटक. आणि अनेकदा नगरसेवकांना निवेदने देऊन सुद्धा समस्यांचं निराकरण न झाल्यामुळे प्रभाग 31 मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केला नगरसेवकांचा जाहीर निषेध. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी क्रिकेटवर सट्टा खेळताना 3 आरोपींना रंगेहात पकडले. यासोबतच आरोपींकडून 39,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्री गणेश ज्यूस आणि आईस्क्रीम सेंटर येथे IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती नागपूरच्या जरीपटका पोलिसांना मिळाली होती. आध्यात्मिक माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून 3 आरोपींना अटक केली असून तिन्ही आरोपी जरीपटका येथील रहिवासी आहेत. यासोबतच पोलिसांनी आरोपींकडून 1 iPhone, 1 diary, 1 pen असा 39,000 मुद्देमाल जप्त केला आणि पुढील कार्यवाही जारी केली. नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत एका तरुणावर चाकूने वार होऊन जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्य एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. कस्तुरबा नगर येथील रहिवासी फिर्यादी 21 वर्षीय निलेश दिलीप चौधरी यांनी सांगितले की तो आणि त्याचा भाऊ दिवाळीनिमित्त आपल्या मामाकडे जात होते. रस्त्यात त्यांना आरोपी मित्र दिसले असता मस्करीत त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि आरोपीने त्याला धमकी देत निलेशच्या भावावर चाकूने वार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह एका अल्पवयीन मुलालाही अटक केली आहे. तसेच जखमी तरुणावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कपिल नगर पोलीस हद्दीमध्ये समतानगर येथे ही घडलेली घटना आहे. फिर्यादी आहे याच्यामध्ये निलेश दिलीप चौधरी. 6/2011 रोजी सकाळी 11:30 दरम्यान हा जो आहे पीडित आणि त्याच्यासोबत एक मुलगा असे दोघंजणं त्याच्या मामाच्या घरी दिवाळीनिमित्त जाणार होते. रस्त्याने जाता जाता त्यांना त्या नाल्याजवळ दुसरे एक दोघं मुलं ओळखीचे भेटले. ते मामाच्या घराजवळच राहायचे त्यांचे ॲक्च्युली. तर ते दोघं भेटले, त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. पहिले मजाक झाली, मग त्याच्यानंतर शाब्दिक वाद वाढत गेला. अरे मैं क्या करूंगा तू देख लेना असं आरोपीने म्हणून त्याला पोटामध्ये चाकू मारला पीडिताला. असं फिर्यादीच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. एक आहे आरोपी, त्याचं नाव आहे सुनील साखरे म्हणून आहे त्याचं नाव. तो आणि दुसरे किती संघर्षग्रस्त बालक आहे असे दोन आरोपी आहेत आपल्याकडे. दोन्ही आरोपी आहेत, एक ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरा अटक आहे. नागपूरच्या प्रभाग 31 मध्ये समस्यांचं भंडार तयार झालं असून या समस्या सोडवण्यासाठी येथील नगरसेवकांना अनेकदा निवेदने देण्यात आली, मात्र अजूनही या समस्या जशाच्या तशा असल्यामुळे प्रभाग 31 मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी या नगरसेवकांचा जाहीर निषेध केला. प्रभाग 31 नगरसेवकांचा प्रभाग 31 नगरसेवक काम चोर, आश्वासन खोर, प्रभाग 31 नगरसेवक काम चोर, नागपुरातील प्रभाग 31 मध्ये खराब रस्ते, मैदानावर पसरलेला कचरा, परिसरातील महावीर उद्यानाची झालेली खराब परिस्थिती, गडर लाईनशी संबंधित समस्या अशा अनेक कारणांसाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांना निवेदन दिलं होतं. मात्र अजूनपर्यंत कुठल्याही समस्येचं निराकरण करण्यात आलं नाही. याचाच विरोध म्हणून प्रभाग 31 महावीर नगर परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत सर्व नगरसेवकांची सभा घेऊन जाहीर निषेध केला. गेल्या अनेक वर्षापासून प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या आजपर्यंत त्यांनी सोडवल्या नाहीत किंवा पूर्ण केल्या नाहीत, त्याकरता म्हणून हा निषेध आंदोलन आज आम्ही इथे आयोजित केलेलं आहे. आमच्या प्रभागाचे 4 नगरसेवक आहे आणि ही 4 नगरसेवकाची जी प्रथा आहे, प्रत्येक वार्डामध्ये जे 4 लोकांनी आपापली बाजू जी सांभाळून घेतली आहे पण ती ते आपली पुरेपूर सांभाळत नाही, त्यांच्या विरोधामध्ये आजची ही निषेध सभा आहे. प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करत असतो की पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या, रस्त्यांची समस्या सोडवण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे
आणि ती सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण गेल्या 4 वर्षामध्ये फक्त 2 वर्ष जर आपण महामारीचे सोडले आणि आताची जी सुरळीत झालेली जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये त्यांनासुद्धा आम्ही बोलवलं, पण नुसतं आश्वासन देऊनच त्यांनी तिथेपर्यंत राहिलेत. ते इथं कधी येऊन ढुंकून पाहिलं नाही. बरं ठीक आहे, येत नाही हे मान्य जरी असेल तर आम्ही त्यांना बरेचदा इथे बोलवलं तरी ते येत नाहीत आणि स्वतःहून तो येण्याचा कधी प्रयत्नच करत नाही की बा वार्डामध्ये किंवा प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहे. बऱ्याच ठिकाणी कचऱ्यांचा जो ढीग असतो तो जमा असतो, लोक कचरा करतात, त्याला त्याची उचल होत नाही. मधात कचरेवाले 5-5 दिवस आले नाहीत, त्यांना फोन करावं तर फोनचं उत्तर बरोबर देत नाहीत. अशा या अनेक समस्या असतात आणि त्या समस्यातून आम्ही विचार केला की त्यांना आपण बोलवायचं आणि ही समस्या त्यांच्यासमोर ठेवायची. पण साधं ते सुद्धा आपलं ते तेवढं येऊन जी आमचं समाधानसुद्धा करू शकत नाही याच दृष्टीतनं आजची ही सभा इथे आहे. अशा अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, गेल्या 1.5 महिन्यापासून जवळपास पाणी बरोबर पुरेसं येत नाही ते सांगतो आहे. तर त्यांनी उत्तर द्यायचं फक्त की आम्ही बघ कुठेतरी काम सुरू आहे, तर काम सुरू आहे ते 4 दिवस 8 दिवस, आज 1.5 महिना झाला जवळपास पाण्याला फोर्स नाही आहे, पाणी बरोबर येत नाही आहे, लोक त्या समस्येमध्ये आहे. अशा अनेक समस्या आहेत. नगरसेवकांचं नाव आमच्या प्रभागाचे 4 नगरसेवक आहेत. इथे शीतल कांबळे आहे, त्याच्यानंतर डॉक्टर छोटू रवींद्र भोयर आहेत, उषा पायलट आहेत, सतीश हे आहेत, कोले आहेत, असे 4 नगरसेवक आहेत. पण इकडचा जो भाग आहे तर बा ठीक आहे, शीतल कांबळे म्हणून आहेत, पण शीतल कांबळे कधी स्वतःहून येत नाही. त्यांचे पती आहेत आपले, येतात आणि जातात, पण ते कधीही काही करण्याचा प्रयत्न करत नाही आणि नगरसेवक तर दूरच राहिलेत. रामटेक तहसीलच्या खिंडसी संकुलात मेटाडोरने दुचाकीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. खिंडसी संकुलात भरधाव वेगात आलेल्या अज्ञात मेटाडोरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस कर्मचारी उमेश परसगाय हे गंभीर जखमी झाले आहेत. उमेश हे त्यांच्या घरी देवरी येथे दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. ते रामटेक पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य दुधर्म सव्वालाखे व नादिसिको बँकचे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारे आपली बैठक आटोपून रस्त्यावरून जात असताना त्यांना उमेश परसगाय जखमी अवस्थेत आढळला. त्यानंतर त्यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामटेकचे पोलीस उपनिरीक्षक ओम कलेगुलवार, पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचून प्राथमिक उपचारानंतर परसगाय यांना नागपुरात आणले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जागतिक गुणवत्ता सप्ताह साजरा करण्यात येत असून या चर्चा सत्रात नर्सिंग स्टेशन व्यवस्थापन पोस्टर स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये रुग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत अशी माहिती आशा रुग्णालयाचे संचालक डॉक्टर राजेंद्र अग्रवाल यांनी दिली. आता हे जे मंथ आहे हे नोव्हेंबर मंथ क्वालिटी मंथ म्हणून साजरा करण्यात येत आहे. आमच्या इथे आशा हॉस्पिटलमध्ये हा आठवडा क्वालिटी वीक म्हणून साजरा करून राहिलो आहोत. क्वालिटी हे जे असते, क्वालिटीमुळे पेशंटला सर्वात जास्त फायदा होते आणि आम्ही त्याच्याकरता सतत प्रयासरत आहोत. यावेळेस विभिन्न पोस्टर कॉम्पिटिशन करणे किंवा पोस्टर कॉम्पिटिशन किंवा त्यांचे लेक्चर्स वेबिनार्स असं आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि आमचं जे हॉस्पिटल आहे आशा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पूर्ण NABH ॲग्रिडेटेड हॉस्पिटल म्हणून रेकग्नाइज करण्यात आलेलं आहे. आम्हाला खूप गर्व आहे, खुशी आहे, छान आम्हाला खूप छान वाटते की तहसील क्षेत्रामध्ये तहसील ठिकाणी आम्ही हे सुविधा उपलब्ध केली आहे आणि यांचं जे फायदा असते ते गोरगरिबातच पसरण्यात येत आहे. धन्यवाद. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। उत्तर नागपूर येथील विनोबा भावे नगर येथे गौरागौरी महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। यावेळी गौरी शंकराची मिरवणूक काढण्यात आली। उत्तर नागपुरातील विनोबा भावे नगर येथील गल्ली क्रमांक 30 गौरागौरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गौरीशंकराची मिरवणूक काढण्यात आली। अनेकांनी या मिरवणुकीतील गौरीशंकराचं भव्य स्वागत केलं, तसेच भगवान गौरीशंकराकडे त्यांच्या कुटुंबासाठी मंगल कामनाही केली। हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनाथ शाहू, डेकुमार शाहू, गंगा नेताम, सुंदर शाहू, मुकेश देवांगन, आकाश शाहू, गौकरण शाहू, नेमसिंग शाहू, धनराज शाहू, आनंद काटेकर, रघु शाहू, कबीर शाहू, महेश शाहू, दिनेश शाहू, राजू शाहू, मदन शाहू, शत्रुघ्न शाहू, तिलक शाहू आदि कामगार उपस्थित होते। राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ED कोठडी सुनावली आहे। अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागलेल्या अतिदक्षता विभागाला राजेश टोपे यांनी रविवारी भेट दिली। ही घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून 8 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली। इमारत आहे 4 मजल्याची आणि या 4 मजल्याच्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअर हा ICU करण्यात आला। पूर्वीच्या दृष्टीनं पूर्वीचा जर तुम्ही साधारणपणे बघितलं तर इथे लेबर रूम किंवा पीडियाट्रिक्सच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था होती, परंतु कोविडची वाढती संख्या खास करून नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वेवमध्ये सुद्धा दुसऱ्या वेवमध्ये सुद्धा प्रचंड जी संख्या वाढती आहे, आज सुद्धा नगर पहिल्या 5 नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यामुळे ICU पेशंट्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना जागा मिळावी म्हणून हे तातडीनं त्यावेळी करण्यात आलं आणि नोबेल फाउंडेशन आणि त्यांच्या CSR मधून सुद्धा याला निधी उपलब्ध करून देण्यात आली। PWD वतीनं ही जी काही आहे ती इमारत पूर्ण बांधण्यात आली, कारण आरोग्य विभागाचे फंड्स असतात परंतु बांधकाम सगळंच नेहमी सर्वच विभागांचं बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग करत असतो आणि त्यामुळे हे जे काही ICU बांधकाम होतं ते सुद्धा PWD वतीनंच आपण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जी काही 10:50 साधारण जी घटना घडली त्यामध्ये आतमध्ये काम करत असणारा स्टाफ नर्स त्याला ते प्रामुख्याने 18 कॉट जवळ ICU त्यांना फायर झाल्याचं आढळलं आणि त्यांनी तातडीनं तिथे उपलब्ध असलेलं फायर एक्सटिंग्युशरचं जी हे असतं ते त्यांनी ताबडतोबीनं त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आग पण थोडी त्या परिसरात वाढली आणि धूर खूप मोठ्या पद्धतीनं वाढला आणि तो काळा धूर होता आणि त्या अनुषंगाने ते एक्सटिंग्युशरचा तेवढा परिणाम त्याच्यावर झाला नाही असं त्यांनी मला जे आता सकृत दर्शनी जी चर्चा झाली आता त्यांनी मला सांगितलं। यामध्ये जे काम करत असणाऱ्या तिथल्या 3 नर्सेस आहेत, स्टाफ नर्स किंवा तिथल्या मेडिकल ऑफिसर यांच्याबरोबर सुद्धा आम्ही आणि उपाध्यक्ष महोदया निलिमा गोरेताईंनी सुद्धा चर्चा केली। मी इथल्या अधिकारी वर्गांशी सुद्धा, कलेक्टर असतील, SP असतील, आमचे आरोग्य विभागाचे ACS आहेत, इथले CS आहेत पोखर्णा, या सगळ्यांबरोबरच मी इन जनरल डिटेलमध्ये चर्चा केली आणि त्यातून एक नक्कीच आहे की जे काही घटना घडली त्याच्यामध्ये
एकूण 17 लोक आतमध्ये ऍडमिट होते, 17 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 6 जे पेशंट्स आहेत त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे, मी त्यांनाही भेटायला त्या ठिकाणी आता जात आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने 6 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत. यांचा वयोगट साधारणपणे 60-65 वरचा हा अधिक आहे. एक मात्र 37 ओल्ड मुलगा सुद्धा निश्चित प्रकारे आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर का बघितलं, हा जो फायरचा इन्सिडन्स आहे त्यामध्ये मला जे आमच्या एसीएससी व्यास साहेबांनी जी माहिती दिली या ठिकाणी पूर्ण दिवसभर ते आहेत, त्या अनुषंगाने साधारण 6 लोक हे सफोकेशननी वारले, म्हणजे त्यांना धूर खऱ्या अर्थाने त्यांच्या श्वसनात गेल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला असेल, किंवा त्यांना बाहेर काढताना त्यांना ऑक्सिजन मिळाले नाही, जे काही असेल सफोकेशन हे कारण आहे. आणि 3 लोकांचं जे आहे ते मृत्यू हा बर्ननी झाला, म्हणजे जळाल्याने झाला. तर 6 + 3 = 9 आणि काही लोक बर्न आणि सफोकेशन आहे, एक बर्न आहे आणि 3 बर्न आणि सफोकेशन आहे. आणि एकाच्या बाबतीत कसा मृत्यू झालेला आहे त्याच्या बाबतीतलं आज प्राथमिक दृष्टिकोनातून सांगता येत नाही, सगळं प्राथमिक दृष्टिकोनातूनचे अहवाल आहेत आणि त्यामुळे त्यांचा विसरा सर्व केलेला आहे. आणि त्याबाबतचा अंतिम केमिकल अनालिसिसचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या मृत्यूचा निदान त्या ठिकाणी करण्यात येऊ शकेल, जे कायदेशीर दृष्टिकोनातून महत्वाचं असतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नक्कीच आहे की घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुःखदायी आहे. शहरात अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रस्तावित सुद्धा आहेत, मात्र येथील उद्यानांच्या विकासाचे जे दावे केले जात होते ते पूर्ण होत नाहीत. शेगावच्या आनंद सागर प्रमाणे अंबाझरी उद्यान विकसित करण्याची घोषणा नागपुरातील एका जनप्रतिनिधीने केली होती, मात्र ते स्वप्न स्वप्नच राहिलं. काही वर्षांपूर्वी अंबाझरी तलावात विविध प्रकारच्या नौकाविहाराच्या सुविधा उपलब्ध होत्या. तलावाच्या काठी असलेल्या उद्यान संकुलात लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक खेळ, झुले इत्यादी, ज्यामुळे येथे एक रौनक असायची. लोक आपला वीकेंड या उद्यानात घालवायचे. पण जेव्हा कंत्राटदाराचा करार संपला तेव्हा हे सर्व थांबले. या बागेत एक प्रकारचा ओसाड झाला आणि तो लव बर्ड्सचा अड्डा बनला. या ठिकाणी पुन्हा वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क, लेकव्ह्यू पार्क, बोटिंगची सुविधा सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले होते. शेगावच्या आनंद सागराप्रमाणे उद्यान विकसित करण्याची घोषणाही करण्यात आली. शहरातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे सांगितले जात होते, मात्र आतापर्यंत लोक वाटच बघत आहेत. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंबाझरी संकुलातील संपूर्ण 44 जागा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा प्रस्ताव 6 तयार केला होता. MTDC 19 तर महानगरपालिका 25 विकसित करणार होती. ती विकसित केल्यानंतर येथून मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिका आणि MTDCचा हिस्साही निश्चित करण्यात आला होता. मात्र नंतर महानगरपालिका त्याचा विकास करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. आतापर्यंत येथे काहीही होताना दिसत नाही. लहान मुलांचे झुले, घसरपट्टी जुनी झाली आहेत, काही तर तुटलेले आहेत. येथे धावणारी लहान मुलांची टॉय ट्रेनही बंद पडली आहे. आजही शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या कुटुंबांसह इथे पोचतात, पण इथली अवस्था पाहून ते सुद्धा निराश होतात. कोरोनाच्या काळात हे उद्यान जवळपास 2.5 बंद होते. होय, हे संकुल ओव्हरफ्लो पॉइंट येथील स्वामी विवेकानंद स्मारकाच्या दिशेने सुशोभित केलेले आहे. येथे नागरिकांची गर्दीही दिसून येते. अंबाझरी पार्कचा विकासही वेगाने व्हायला हवा असे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात लाखो रुपये खर्च करून लोकांच्या आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी बांधलेल्या उद्यानांची देखभाली अभावी दुरवस्था होऊ लागली आहे. जरीपटका येथील दयानंद पार्क पाहता वर्षानुवर्षे दुरुस्ती झाली नसल्याची दिसून येत आहे. उत्तर नागपुरातील दयानंद पार्कमध्ये संध्याकाळी अंधार असतो. उद्यानांच्या दुरावस्थेबाबत प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा परिणाम म्हणजे उद्यानाची अवस्था बिकट होत चालली आहे. दयानंद पार्कमध्ये सगळीकडे हिरवळ आहे, लोकही उद्यानात फिरायला येतात, मात्र सध्या वॉकिंग ट्रॅकची अवस्था पण खराब झाली आहे. बऱ्याच ठिकाणी फरशा निघाल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. झाडांच्या फांद्या तुटतात आणि पडतात, पण त्या वेळेवर उचलल्या जात नाही, त्यामुळे अस्वच्छता पसरत आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी घसरपट्टी लावली आहे, मात्र त्याची दुरुस्ती न केल्याने त्यात खड्डे पडले आहेत. मुलांनी त्याचा वापर करू नये यासाठी त्यांना साखळीने बांधले आहे. त्याचबरोबर इतर साहित्याचीही अवस्था वाईट झाली आहे.
त्याचमुळे आता लहान मुलेही खेळायला येत नाही. कोविड काळात उद्यान अनेक महिने बंद होते, त्यानंतर क्रीडा साहित्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. संध्याकाळी कॅम्पसमध्ये अंधार असतो, याचा गैरफायदा समाजकंटक घेतात. त्याचवेळी बाग जोडप्यांसाठी एक उत्तम जागा बनली आहे. जोडप्यांमुळे परिसरातील नागरिक उद्यानात येणे टाळतात. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने उद्यानाची अवस्था बिकट झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. उद्यानामुळे परिसराचे सौंदर्य वाढते, मात्र येथे विपरीत परिस्थिती आहे. उद्यानासमोर पार्किंगचीही समस्या आहे. तर आज विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.